आता आलोय मी दत्तसाईच्या बोटीमध्ये आणि इथे तुम्ही बघताय टायगर प्रॉन्स, मोठ्या मोठ्या कोळंब्या, करपाली. तर मंडळी, सकाळी सकाळी अनाया तुम्हाला दिसते तिच्या झाडांना पाणी देताना, आणि एक झाड तिचा सुकून गेलंय. म्हणजे आम्ही केरलला होतो तेव्हा काहीतरी नीट पाणी नाही भेटलं म्हणून ना, पाणी नाही, ते काहीतरी लिक्विड काहीतरी असते प्लांट मध्ये वाटतं. पाणी खूप दिलं बाबाने तर पण नाही झालं, तरी पण सुकून गेलंय सांगते. आणि त्याच्या बाजूचा आपला टमाटरचा प्लांट, एक टमाटर आलाय तुम्ही बघू शकता त्याच्यावरती. आणि आज सकाळी आपल्या इकडे पाऊसही पडलाय म्हणून हा असा ढगाळू वातावरण दिसते तुम्हाला, म्हणजे जवळ पडलाय. आणि आपल्या सगळ्यांच्या घरी पावसामध्ये ज्या गरम गरम बनतात भजी, तीच भजी बनवताना दिसते तुम्हाला उमा. म्हणजे पावसामध्ये नेहमी आपण भजीच खातो ना, त्यासाठी तू भजी बनवतेस असं काही नाही. हा, अच्छा, त्याचसाठी बनवतेस, मला वाटलं कोइन्सिडन्स आहे. ठीक आहे, भजी बनवताना दिसते तुम्हाला बटाट्याची भजी आणि त्याच्यासोबत शिमला मिरचीची भजी ना, शिमला मिरचीची भजी बेसनमध्ये टाकून असतं. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर नुकताच मी आपल्या युट्यूब पेजवरती व्हिजिट करून आलो आहे आणि आता आपले 20K सबस्क्रायबर झालेत, म्हणजे 20,000 युट्यूब फॅमिली झालीत. तर त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि असाच आपला जो तुमचा जो सपोर्ट आहे आपल्या चॅनलवरती तो ठेवा आणि नेहमी व्हिडिओ बघत राहा. तर तुम्ही जे व्हिडिओज बघतायत आणि तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करताय त्यानेच मी मोटिवेट झालो आहे आणि रोज व्हिडिओज बनवायचे प्रयत्न करतोय. तर कसे व्हिडिओ वाटतायत ते नक्की कमेंट करून सांगा आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर नक्की करा, कारण यूट्यूबकडनं असाही मेल आला आहे मला की 80% ऑफ युअर व्ह्यूअर्स हॅव नॉट सबस्क्राईब युअर चॅनल येट. म्हणजे 80%नी जर आपला जर चॅनल सबस्क्राईब केला, म्हणजे तुम्ही जे कमेंट करून सांगता की सिल्वर बटन आला पाहिजे, तो खूप खूप लवकर येणार. आणि आता आपल्याला अनाया काय दाखवतोयस, अनायानी काल जेटीवरनं फिश आणलंय, हां तो दाखवायला चालली. चल, आणि अनायानी जेटीवरनं खरबा मासा आणलाय, तोच दाखवताना दिसतोय. तुम्ही बघताय खरबा मासा, जो खरपामध्ये लपून बसलेला असतो तोच पकडून आणलायस ना. रितेश चाचूसोबत गेलेलीस ना, रितेश चाचूसोबत गेलेली बंदरावरती खेळायला मातीमध्ये आणि खरबा मासा आणलाय. तुम्ही बघताय यो मोठा झाला, मोठा होतोय ना मासा, यो बस निवट्यासारखं असतंय, निवट्यापेक्षा बारीक असते आपली देव आई सांगते. निवटा कालेटा जो मी दाखवला होता तसाच मासा दिसते तुम्हाला. माझा फिश टँक वगैरे बनव याच्यासाठी, आणि बनवणार कसं बनवायचं तेच नाही समजत. हा, तर आणि प्रयत्नामध्ये आहे फिश टँक बनवायचा, बनवणार. हा, ब्रीथ करते, खारा पाणी टाकलंयस ना, आता पाणी बदल त्याचं, मग अजून जास्त दिवस आणि थोड्या खारा पाणी टाक आणि मग थोड्या टाइमाने मग सोडून दे त्याला परत पाण्यामध्ये. ठीक आहे, हा थोड्या टाइम ठेव, नंतर सोडून दे त्याला, नाही तर मरून जाईल तो. ठीक आहे, चल बाय. तर आता उमानी बनवलेली भजी वगैरे खाऊया आणि जाऊया मग बाहेर. तर मंडळी, आता अनायानी डिसाईड केलं आहे की हा जो मासा तिने काल आणला होता तो आता समुद्रामध्ये सोडणार, संध्याकाळी जाणार आणि दुसरा मासा घेऊन येणार आणि याला सोडणार ना, कारण तुझ्याकडे ते टँक नाही ना, फिश टँक, आणि ते ऑक्सिजन पण नाही त्याला भेटत नीट, म्हणून आम्ही आता आमच्या समुद्रावरती आलो याला सोडायला. आणि आता अनाया तुम्हाला दिसते त्या माशाला सोडताना, आणि तुम्हाला दिसतंय मासा आता गेलेला आहे. तू बघ, गेला बघ, खुश झाला, खुश झाला ना, मस्त, गुड जॉब आहे. थँक्यू मासा म्हणतोय, थँक्यू तुला. चल जाऊ, चल आता. तर अनाया, मासा सोडून खूप चांगला काम केलंस तू, कसं वाटतं तुला? मला खूप सॅड वाटते पण मी आता घेईन अजून एक. हा, त्याचा कलर चेंज व्हायला लागला होता आणि ते अनायानी नोट केलं
आणि सांगितलं की त्याला ऑक्सिजन नव्हता भेटत ना नीट, म्हणून आता आम्ही माशाला पाण्यामध्ये समुद्रामध्ये सोडून आलो. गुड जॉब. तर मंडळी तुम्ही बघताय संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आता आलो आहे मी करंजा जेटीला. आणि मागच्या टायमाला जेव्हा मी आलो होतो तेव्हा तुम्ही इथे भरपूर मच्छीच्या बोटी बघितल्या होत्या आणि आता फक्त एक दोनच राहिल्यात, कारण समुद्रामध्ये मोठा सायक्लोन येणार आहे, वादळ येणार आहे. त्यासाठी सर्व ज्या बोटी होत्या त्या गेल्यात आता आपल्या मोऱ्याला, जिथे मोठा डोंगर आहे आणि डोंगराच्या बाजूलाच समुद्र आहे आणि त्या समुद्राला म्हणजे मोठ्या मोठ्या लाटा येत नाही. कितीही मोठा वादळ आला तरी त्या सेफमध्ये उभ्या राहतात, म्हणजे त्यांना काही नुकसान वगैरे होत नाही, म्हणून तिकडे गेल्यात. अजून बाहेर ज्या मच्छी पकडायला बोटी गेलेल्या त्याही आलेल्या आहेत आणि त्याही आता लवकरात लवकर जातील, कारण वादळ आलेलं आहे आपल्या इकडे. वादळ आलं आहे ना रे? आणि आपले मित्र बोटीमध्ये असतात ते सांगतात वादळ आलं आहे. आता बोटी येतील ना सर्व गावात? सर्व गावात येतील सांगतात. आता जेटीला मला काही खलाशी लोक भेटलेत जे बाहेरनं नुकतंच आलेत. आणि बोटीचं नाव काय तुमच्या? साई सागर. आणि साई सागरमधलं आपल्याला दिसतंय कुंदन आणि कौस्तुक, हे दोघं बाहेर असतात बोटीमध्ये. तर कौस्तुक आणि कुंदन ते तुम्ही जवळपास होते म्हणून इकडे आले असणार ना? आता ज्या बाहेर बोटी आहेत रत्नागिरी वितनागिरी साईडला, त्या ते लोक कुठे जातात मग वादळामध्ये? ते जवळचा किनारा घट्टा जिथे वादळ कमी प्रमाणात लागतं ना. अच्छा अच्छा. जेटीला जातात ते, उदाहरणार्थ जयगड. ओके ओके. जयगड जेटीला जातात? जयगड जेटीला. म्हणजे तिथे पण असा मोठा डोंगर वगैरे आहे काय? अच्छा, बंदर. मुरुड बंदर. हा, म्हणजे जवळपास जातात, गावाच्या जवळ जातात, म्हणजे तिथे सेफ राहतील, म्हणजे वादळाचा जास्त इफेक्ट नाही भेटणार त्यांना. आता काय मासे वगैरे आणले? आता मासे होते थोडे थोडे, जर आता हवामुळे. पण हवामानामुळे मासे कमी भेटतात. आता काय घरी जाणार की वादळ झाल्यावर परत जाणार? नाही नाही, आता घरी. आता पावसाचा सीझन आला ना, दर्याला जास्त हे आलं. उदाहरण सी कंडिशन खराब झाल्यात, म्हणजे वारा वगैरे असलं तर ते सेफ साईड साठी तुम्ही घरी चाललेत. मग ठीक आहे, आता होतो आपण कुंदन आणि कौस्तुभ सोबत. कोणती बोट? सागर, साई सागर बोट मधले. थँक्यू. तर मंडळी जसं तुम्ही ऐकलं वादळ वगैरे येते आणि इथे बोटी आपल्या गेल्यात जसं मी सांगितलं, आणि या बोटीमध्ये भरपूर मच्छी आहे. माझ्या आपल्या बॅकग्राऊंडमध्ये जी बोट दिसते त्याच्यामध्ये भरपूर मच्छी आहे, पण आता तिथे जाणे थोडं टफ आहे, म्हणजे खूप गॅप आहे आणि त्यांची छोटी बोट आहे, पण ती बोट खेचायला असा माझा कोण मित्र नाही आहे म्हणून तिथे जाऊ नाही शकत. आणि तिथलं जेवणही मस्त, एक मासा वगैरे कटिंग करतोय. काय आहे, कोणता मासा आहे? बांगडा कटिंग करतोय. ते बघायला नाही भेटणार, पण आता पुढे पण बोटी आहेत ट्रॉलरच्या वगैरे आलेल्या, तिकडे जाऊया आणि तिथे काय मच्छी वगैरे भेटतंय का बघूया. तर मंडळी आता आलोय मी दत्तसाईच्या बोटीमध्ये आणि इथे तुम्ही बघताय टायगर प्रॉन्स, मोठ्या मोठ्या कोळंब्या, करपाली आणि बघताय तुम्ही मोठी, एकदम मोठी करपाल, टायगर प्रॉन्स ना काय बोलतात त्याला? टायगर. अजून काय बोलतात मराठीमध्ये? करपाल. करपाल, करपाल कोळंबी, सर्वात मोठी आणि खूप टेस्टी खायला. किती रुपये किलो? 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. आणि तुम्ही बघताय मंडळी टायगर प्रॉन्स. या बाजूला बघताय छोटी छोटी कोळंबी आहे आणि पापलेट मासाही दिसते तुम्हाला. पापलेट आहे का कलेट आहे? पापलेट आहे. पापलेट आहे, पण तोंड जरास वाकडं वाटतंय. पापलेट मासा दिसतोय तुम्हाला आणि सरगा पापलेट आणि कोळंबी. सरगा किती रुपयाला जर हे घेतलं तर? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. मग आता तुम्ही बाहेरचे आलो? बाहेरचे आलो, बाजार करून आलो बाहेरचे. आणि परत भरतो. आणि हे आईस बॉक्स आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये मुशी आहे ना? मुशी आहे. हे लॉबस्टर पण आहे. हे काट जरा, एक लॉबस्टर दे. लॉबस्टर शेवंडी, शेवंडी. याच्यामध्ये भरपूर मासे आहेत आणि मंडळी तुम्हाला दिसते लॉबस्टर शेवंडी. ही किती रुपयाला? हा, 1200 रुपये किलो. 1200 रुपये. आपल्या गावामध्ये ते काका येतात ते पण घेतात ना? मोठी साईज चं घेतात. मग तुम्ही त्यांना नाही विकव ना, आपण ससून डॉकला विकतो. हा, आणि लॉबस्टर दिसतोय आणि ती मुशी दाखव. मुशी
हा आणि मंडळी तुम्हाला दिसते मुशी शार्क मुशी ना याचा काय किंमत आहे? याची काय 200 रुपये किलो शिकतं 200 रुपये किलो आणि ही खूप चांगली असते ना पण शरीरासाठी खूप चांगली ना काका शरीरासाठी खूप चांगली ना आणि याची चिल्ली वगैरे पण बनवतात मस्त मस्त आंबट चिल्ली वगैरे सर्व काय बनवतात तिचा काय काय बनवतात वडा किमा करून एकदम किमा करून वडा पण बनवतात आणि याची उकार पण चांगली असते ना जेव्हा ताप आजारी वगैरे पडतो तेव्हा याची उकार खातात ना उकार वगैरे खातात पौष्टिक आहे ती हा खूप पौष्टिक आहे ती आणि बोंबील दाखव रे बोंबील आणि अजून एक मासा दिसते तुम्हाला बोंबील म्हणजे आपण याला बॉम्बेडक म्हणतो आणि कालच आपण रेट विचारला याचा किती रुपये किलो आहे 2000-2500 पण जाते बोंबलाची ही पाटी भरून म्हणजे 100 पीस असतील ना बोंबलाचे हा जास्ती 100 पीस जास्ती 2500 भेटतात सांगते ओले बोंबील ना का सुक ओले बोंबील हा गे मित्र तर मंडळी दत्तसाई या बोटीचा हा फिश टँक आहे म्हणजे आईस बॉक्स आहे आणि याच्यामध्ये हे लोक अशी मच्छी स्टोअर करतात आणि याच्यामध्ये बांगडा पण आहे वाकटी पण आहे मुशी पण आहे लॉबस्टर पण आहे जे आपण सर्व मासे दाखवले ते सर्व आहेत ठीक आहे का धन्यवाद तर आता आपल्याला बघायला भेटली ती सर्वात मोठी कोळंबी म्हणजेच टायगर प्रॉन्स खूप टेस्टी धन्यवाद मित्र मच्छी दाखवण्यासाठी चला तर मंडळी आज आपण 20K यूट्यूब फॅमिली झालो आणि आजचा स्पेशल दिवस आणि आज मी एक्सपेक्ट करत होतो की काहीतरी करंजा जेटीला चांगली मासली भेटावी आणि म्हणजे आपले एक्सपेक्टेशन पूर्ण व्हावे अशी टायगर प्रॉन्स आपल्याला बघायला भेटली त्याच्यानंतर लॉबस्टर मुशी शार्क आणि अजून बॉम्बे डक म्हणजे अलग अलग प्रकारचे मासे बघायला भेटले तर स्पेशल व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता आणि मस्त स्पेशलच व्हिडिओ झाला म्हणजे आजच्या दिवशी सकाळी मस्त पाऊस पडला आणि उमानी बनवलेली भजी पण बघायला भेटली तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे आवडला आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर मंडळी आता 20K झालो आहे तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि 25K ची लवकरात लवकर पार्टी करूया तर इकडे तुम्ही बघताय आपल्या बोटीमध्ये नेटला कलर लावताना दिसत आहेत तुम्हाला आता सर्व गावी चाललेत म्हणून हे सर्व मेंटेनन्सचं काम सुरू आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून आणि आता व्हिडिओ संपल्यावर आता बघा आपल्याला कोणती कोणती मासली बघायला भेटते मोठी सुरमय कुप्पा कुप्पा आहे ना टुना आहे ना तो टुना नारबा जीटी 2 2 कुप्पा आहेत 2 कुप्पे सुरमय मस्त मस्त मोठी मोठी मासे बघायला भेटते द्या आम्हाला पार्टीला द्या एक